नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांचा उद्या लॉकडाऊन विरोधात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या सोबत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। व्यापारी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यात आज झालेल्या चर्चेत उद्या सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व व्यापारी आपल्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला। राज्य सरकारने जाहीर केलेल्या 2 दिवसांच्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला, पण 30 एप्रिलपर्यंत लावलेल्या या अघोषित लॉकडाऊनला सर्व व्यापाऱ्यांचा विरोध आहे। हा लॉकडाऊन रद्द करण्यासाठी उद्या सांगलीत व्यापाऱ्यांनी आपल्या परिवारासह या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी केले। भाजपा आमदार सुधीर गाडगीळ या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत। शासनाने सर्व व्यवसायांना परवानगी देण्याची आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली। 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांनी फक्त शनिवार रविवार लॉकडाऊन एवढा फक्त निर्णय घेतलेला होता, त्यांची संमती घेतलेली होती। आणि प्रत्यक्षात मात्र जिहरा काढताना लॉकडाऊन हा शब्द कुठेही न वापरता सर्व व्यवहार बंद, दुकान बंद, सलून बंद, हॉटेल बंद, सगळे बार बंद, सगळे कॉलेज बंद, शाळा बंद, बंद लॉकडाऊन न बोलता त्यांनी लॉकडाऊन केल्यासारखंच आज वातावरण आहे। व्यापारी या सगळ्याला कंटाळलेले आहेत। व्यापारी असतील, हातगाडीवाले असतील, भाजी विक्रेते असतील, सर्वसामान्य माणसं आहेत, हमाली करणारे लोक आहेत, हे आज ज्यांचं पोट हातावर पोट आहे ह्या लोकांना आज दैनंदिन त्यांची वेळ घालण्याचे आज कठीण झालेलं आहे। तेव्हा आम्ही आज सांगलीकरांनी निर्णय घेतलेला आहे की उद्याला सकाळी 10 वाजता आम्ही मोर्चाने कलेक्टर ऑफिसला जाऊ, त्यांना आमचं बंड मांडू, त्यांनी ते बंड वरती कळवावं आणि आमच्या समस्या ऐकून घ्याव्यात। प्रति व्यापारी आपापला धंदा सगळ्या नियम अटी पाळून करायला तयार आहे। जर तुम्ही ह्या भावना लक्षात घेऊन इथं व्यापार आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू करायला परवानगी द्यावी अशी आम्ही मांडणी करणार आहे। परवानगीची आम्ही वाट बघणार नाही, आम्ही जमून जाणार। व्यवसाय चालू करणार का पण आता उद्याला आम्ही 1 दिवस दिलेला अल्टिमेटम, नाही तर परवा दिवशीपासून आम्ही व्यवसाय चालू करू। म्हणजे परवा दिवशीपासून नक्की व्यवसाय सुरू होणारच? शासनाचा कोणताही निर्णय येऊ दे, कुठलाही निर्णय